नीरव मोदी खटल्याची 29 मार्चला सुनावणी. नातेवाईकांसहित रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप रिपाईसाठी लोकसभेची एकही जागा सोडणार नाही फडणवीस. समझौता एक्सप्रेस स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मायावतींची मागा. रोहतक सामूहिक बलात्कार प्रकरणात 7 दोषींची फाशीची शिक्षा कायम. विमानासाठी लवकरात लवकर दारुगोळा खरेदी करा वायुदलाची मोदी सरकारकडे मागणी. तुमचा फायदा करून देणाऱ्यांनाच मत द्या प्रियंका गांधींची घोषणा. भाजपला धक्का एकाच वेळी 8 आमदारांचा पक्षाला रामराम. पवारांनी ऐकलं रणजित सिंह यांचे भाजपा प्रवेशानंतरचे संपूर्ण भाषण.